कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार माऊली, तुमचं नाव? आयशा बेगम नविसानंद. आणि तुम्ही कुठे राहायला? आम्ही आत्तावर हिमटीआयमध्ये राहतो. क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट. आणि मग बालपण कुठे तुमचं? सांगली जिल्ह्यामध्ये बिवर घेत. नमस्कार, माझं नाव मीनाक्षी भास्कर गोरटकर. आणि माहेर? माहेर नांदेड जिल्हा, सासर पण नांदेड जिल्हा. आणि आता राहता कुठे? इथं QMTA मध्ये. हो ना, क्वीन मेरी टेक्निक. नमस्कार, माझं नाव चैतन्य अमोल भापकर. आणि माहेरचं नाव चैतन्य विष्णू निकम. आता जेवढ्या हळू बोलताय घरी पण एवढ्याच हळू बोलता. हो हळू जास्त. आणि आता तुम्ही क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये राहता. नमस्कार, बोला. माझं नाव प्रीती श्रीकांत सरदार. आम्ही इथे QMTA ला राहतो आणि अमरावती जिल्ह्यामध्ये हरताळा गावामध्ये माझं बालपण झालं. बालपण. नमस्कार, माझं नाव आरती आनंद जाधव. माझं बालपण म्हसवडमध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये म्हसवडमध्ये झालं. आता मी क्वीन मेरी टेक्निकल इथेच राहतो. बघा, अशा सगळ्यात तुम्ही स्त्री शक्तीचं रूप आहात, बरोबर. आज क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट ही अशी टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे आपल्या महाराष्ट्रातल्या पुण्यामध्ये, की सैन्य दलात काम करणारे तुमच्या आमच्या कुटुंबातले जे बांधव आहेत त्यांना सैन्य दलात काम करत असताना, आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवत असताना कधीकधी जायबंदी होतात, आणि मग अशा वेळेला पुन्हा त्यांना उभं करण्यात येतं, आणि त्यासाठी जे ट्रेनिंग हवं जे त्यांच्या भावी आयुष्यासाठी उपयोगी ठरेल असं काम ही इन्स्टिट्यूट करते. अशा इन्स्टिट्यूटला सुद्धा आमचा त्या वास्तूला नमस्कार आहे. आता मला सांगा, तुमचं लग्न वयाच्या कितव्या वर्षी झालं? 21व्या वर्षी. 21व्या वर्षी. मग बघण्याचा वगैरे असा कार्यक्रम झाला होता? हो झाला. काय गोड हसल्या बघा. पण जेव्हा लग्न ठरलं तेव्हा ते सैन्यात होते? हो होते. होते. आणि कुठे होतं पोस्टिंग त्यांचं तेव्हा? त्यावेळेस ते हैदराबादला होते, ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रेनिंग म्हणजे शिकवत होते. बरं, म्हणजे हैदराबाद मध्ये होते जेव्हा लग्न जमलं ते. तुमच्या बाबतीत? माझं पण लग्न अरेंज मॅरेज आहे. आम्ही कुठे म्हटलं लव्ह मॅरेज आहे. मग ज्या वेळेला लग्न झालं त्यावेळेला आच्छादला होते काश्मीर. लग्न करून लगेच गेले होते? हो, लगेच 15 दिवसांनी गेले. 15 दिवसांनी? हो. तुमच्या बाबतीत? आमचं पण लग्न झालं 2005 मध्ये सप्टेंबर मध्ये, आणि त्यांनी लिव्ह आले होते आणि 2 महिने नंतर गेले काश्मीर. अनंतनाग मध्ये होते, जम्मू मध्ये. अनंतनाग काश्मीर. काश्मीर पोस्टिंग तिकडे होत. आणि त्यांचं नाव? नबीसा. नबीसा. अरे वा, बॉम्ब ब्लास्ट झालं त्यांना. अच्छा, ते बॉम्ब ब्लास्ट मध्ये? अनंतनाग मध्ये. कुठे? अनंतनाग मध्ये. अनंतनाग मध्ये जो बॉम्ब ब्लास्ट झाला त्याच्यात ते जायबंदी झाली. ओ, लेफ्ट हँड नाही आहे त्यांचं. अच्छा, डावा हात नाही आहे. हा. मी खरंच केवढं मी तुम्हालाच खरं तर नमस्कार आहे, कारण तुम्ही ज्या पद्धतीने त्यानंतर त्यांच्या घराच्यासाठी सावित्रीचं काम करताय वेगळ्या पद्धतीने तुम्ही माऊली, आणि तुमच्या मिस्टरांनाही आमचा नमस्कार सांगा. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.